सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर, ज्येष्ठ नेते वसंत केसरकर यांनी शिवबंधन बांधलंय। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या दोन्ही नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधलं। यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊ, अरुण दुधवडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते। डॉक्टर परुळेकर यांच्या प्रवेशानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून सावंतवाडी मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलणार आहेत। पालकमंत्री दीपक केसरकर यांनी विरोधकांना हा जोर का झटका दिलाय। नमस्कार, डॉक्टर जयेंद्र परुळेकर साहेब, सिंधुदुर्गमध्ये आपलं स्वागत आहे। शिवसेनेमध्ये तुम्ही प्रवेश केला, मातोश्रीमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आपण शिवबंधन बांधलंय। आपल्या सोबत ज्येष्ठ नेते अण्णा केसरकरही उपस्थित होते, काय सांगा? हे सर्वप्रथम म्हणजे आज जी राज्यातली परिस्थिती आहे आणि त्या अनुषंगाने जिल्ह्यातली जी परिस्थिती आहे, विशेष म्हणजे या ज्या विधानसभा निवडणुका होत आहेत, या आधीच्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या पूर्णतः वेगळ्या निवडणुका आहेत। या अशासाठी वेगळ्या आहेत की आज जी परिस्थिती महाराष्ट्र राज्यात आहे आणि भाजप आणि शिवसेना यांची युती झालेली आहे, जिल्ह्यामध्ये जी सातत्याने पालकमंत्री दीपकभाई केसरकर यांच्यावर टीका होते ती मी बरेच महिने बघत होतो। मी देखील त्यांच्यावर काही काळ टीका केलेली होती, पण सरतेशेवटी त्यांनी या जिल्ह्यासाठी जो निधी आणला तो आपण नाकारू शकत नाही। एकेकाळी 5 वर्षापूर्वी जिल्हा नियोजनचा 80-85 कोटीचा आराखडा असायचा, आज तो 200 कोटीच्या वर पोहोचलेला आहे। प्रश्न अनेक आहेत जिल्ह्याचे, पण आज जे शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गात आणि कोकणात विकास वेगवेगळ्या अंगाने होतोय, वेगवेगळ्या रीतीने होतोय, तर त्या प्रक्रियेमध्ये सामील व्हावं असं मला आणि ज्येष्ठ समाजसेवक, शेतकरी नेते आणि माजी शिवसेना जिल्हा प्रमुख अण्णा केसरकर सर यांच्या मार्गदर्शनामुळे आणि यांच्या आम्ही असं ठरवलं की हीच वेळ आहे की शिवसेनेमध्ये आपण प्रवेश द्यावा आणि या जिल्ह्यासाठी, याच्या पर्यटनासाठी, या जिल्ह्याच्या आरोग्यविषयक विविध उपक्रमांसाठी आणि त्याचबरोबर बेरोजगारीवर व्यवस्थित काहीतरी मार्ग निघावा म्हणून हा प्रवेश घेतलेला आहे। मुळात असा असा आहे की आज जातीयवादी पक्ष किंवा आपण जो पुरोगामी विचार म्हणतो तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे, बरोबर की नाही? आज जो या जिल्ह्याचा विकासाचा मार्ग आहे, अनेकांनी या जिल्ह्याचा विकास केला अशी वल्गना तर बऱ्याच वेळा झाली, पण मुळात खऱ्या अर्थाने विकासाची प्रक्रिया जिल्ह्यापर्यंत पोहोचली का? पर्यटनाच्या माध्यमातून विकास होतोय हे निश्चित आहे, पण तो अजून गतीने व्हायला पाहिजे। बेरोजगारीवर काही तोडगा निघाला पाहिजे। जिल्ह्यातले युवक मुंबईकडे जे त्यांना जावं लागतंय, बेळगाव कोल्हापूरला जावं लागतंय, ही प्रक्रिया थांबायला पाहिजे, यासाठी हा प्रवेश आहे। आणि त्याचबरोबर दुसरं असं झालंय, लक्षात घ्या की काँग्रेस पक्ष जो 125 वर्ष जुना पक्ष आहे तो आज पूर्णतः हतबल झाल्यासारखा आहे आणि त्या हतबलतेची कारण ही त्या पक्षांतर्गत आहे। म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये जी एक प्रकारची सरंजामशाही आहे, लक्षात आलं का? म्हणजे काँग्रेस पक्षात तुम्हाला पुढची कुठली प्रगती, प्रवेश, प्रगत पुढची पद यासाठी जेव्हा असतात तेव्हा त्यांचे वडील कोण, त्यांची आजी कोण, त्यांचे आजोबा कोण, त्यांचे काका कोण, ही जर प्रक्रिया सातत्याने राबवण्यात येत असेल तर ते दुर्दैवाची गोष्ट आहे, असं आहे। आणि शिवसेना या पक्षाने महाराष्ट्रामध्ये आज गेल्या 50 वर्षात निश्चितपणे आपलं स्थान, म्हणजे आदरणीय बाळासाहेब ठाकरे असतील किंवा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे असतील, त्यांच्यावर टीका खूप वेळा झाली की आता पक्ष संपणार, त्याने दाखवून दिलेलं आहे की हा पक्ष कशा रीतीने आणि
म्हणजे सरकार इकडे प्रगती करतोय आहेच, पण त्याचबरोबर विधानसभेवर भगवा फडकवला जाईल. जनतेसाठी, जनतेपर्यंत विकासाची प्रक्रिया पोहोचावी आणि इथल्या तळागाळातले शेतकरी असतील, महिला असतील, युवक असतील, यांच्या विकासाची प्रक्रिया, यांना या विकासाच्या सगळ्या याच्यात सहभागी होता यावं, यासाठी आमची सगळी मुवमेंट असेल. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.